गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालेला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नवलखा हे नजर कैदेत होते. त्यांना सुरक्षेचा खर्च 20 लाख रुपये भरण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालेला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नवलखा हे नजर कैदेत होते. Oh, my God.